क्षेत्राचे प्रायोजक आहेत भारत ज्वेलर्स केज, सोने चांदीचे आकर्षक दागिन्यांचे निर्माते। नमस्कार, हजर आहोत आज दिवसभराच्या ताज्या घडामोडींसह। आपण पाहत आहात साई केबल टीव्ही नेटवर्क S7 न्यूजचं खास बातमीपत्र। आज गुरुवार पुन्हा एक नवा दिवस घेऊन आलो आहोत आजच्या ताज्या घडामोडी। चला तर मग प्रथम नजर टाकूयात आजच्या मुख्य हेडलाईन्सवर। S7 न्यूजचा इम्पॅक्ट। बातमीनंतर केज नगर पंचायतने हाती घेतली नाला दुरुस्ती मोहीम। कानडी रोडच्या नाला दुरुस्ती काम सुरू। कानडी माळी येथे महान संत सावतामाळी यांचं भव्य मंदिर। त्यांचे जन्मगाव अरण येथून आणली मशाल ज्योत। गुरुवारी पुन्हा केज व धारूर तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी। शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण। आणि धारूर येथे शेतकरी संघटनांचा येलगार सभेत शासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा। वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। केज शहरात पहिल्या पावसानंतर नाली व्यवस्थापनाची विशेष बातमी काल S7 न्यूजने दाखवताच केज नगर पंचायतने केज शहरातील कानडी रोड लगतच्या नाल्या दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेतले आहे। गुरुवारी 2 JCB व 8 ट्रॅक्टरच्या सहाय्याने नाली दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे। यामुळे कानडी रोड लगतचा सांडपाणी व पावसाचे पाणी याच्या निचराची व्यवस्थापनाची व्यवस्था चांगली झाली आहे। पाहूयात S7 न्यूजचा हा रिपोर्ट। कोणत्याही शहरातील स्वच्छता ही तिथं असलेल्या नाली व्यवस्थापनावर अवलंबून असते। आपण बघितलं असेल काल मोठा पाऊस झाला केज शहरामध्ये आणि नाली व्यवस्थापन कोलमडलं होतं। S7 न्यूजनं पूर्णपणे हा भाग काल आपल्याला दाखवला होता आणि केज नगर पंचायतचं आपण कौतुक करूया की आज एक क्रांतिकारी निर्णय बघूया। कारण कानडी रोडचा हा मोठा रोड आहे आणि या रस्त्यावरची दोन्ही बाजूची नाली आज नगर पंचायत काढते। नक्कीच केज नगर पंचायतचा हा मोठा उपक्रम म्हणूया आपण। आपण बघाल 2 JCB आज लावलेल्या आहेत आणि या दोन्ही JCBच्या सहाय्यानं आपण बघतोय की पूर्णपणे नाली व्यवस्थापन सुरू झालेलं आहे। नक्कीच भविष्यासाठी ही नाली व्यवस्थापन खूप चांगलं आहे। कारण आपण बघाल की कोलून अगदी नालीचं बांधकाम करण्याचा त्यांचा विचार आहे। कारण बऱ्याच दिवसापासून हा रस्ता झाल्यापासून कानडी रोड झाल्यापासून या नाल्यांचं व्यवस्थापन झालेलं नव्हतं। एकदाच हा मोठी नाली जर झाली तर निश्चितच पाण्याचा निचरा व्हायला। कारण हे सगळं पाणी इथून पुढच्या बाजूने आपण बघा केजरी नदीला जाऊन भेटणार आहे पुढच्या उतारातून जाऊन। अशा प्रकारे आज 2 JCBच्या सहाय्यानं केज नगर पंचायतनं या व्यवस्थापनाचा सुरुवात केलेली आहे। नक्कीच या ठिकाणी नागरिकांच्या वतीनं नगर पंचायत कौतुकाला पात्र आहे असं आपल्याला म्हणता येईल। बघितलं असेल पहिल्या पावसानंतर कानडी रस्त्यालगत असलेल्या नाल्यांची काय अवस्था झाली होती। हीच ती शाळा आहे ज्या ठिकाणी काल आपण बघितलं असं गुडघाभर पाणी काल सायंकाळी या शाळेत होतं। आपण म्हटलं होतं की उद्या मुलं कशी जातील, परंतु केज नगर पंचायतनं आपण बघितलं असेल अतिशय खोलून नाली घेतली आहे। नक्कीच S7 न्यूजचा हा इम्पॅक्ट आम्ही म्हणतोय की नगर पंचायतनं ही कैफियत ऐकलेली नागरिकांची S7 न्यूजच्या माध्यमातून आणि अतिशय मोठं काम हाती घेतलेलं आहे। अखेर कानडी रोडनं आपण म्हणूया एक श्वास निश्वास सोडलेला आहे। आपण बघा की नेहमीच हा रस्ता कोंडला जातोय, आज रस्त्याची रुंदी या नालीमुळे मोठी होण्याची शक्यता आहे। अतिक्रमण जे होतं या बाजूला काही टपऱ्या वगैरे असतील या रस्त्यावर नाल्यावर त्या सगळ्या काढून घेण्यात आलेल्या आहेत आणि एकूणच आपण बघाल एक खोलून नाली घेण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। काल यास आपण बघाल याच ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलं होतं एक गुडघाभर पाणी या ठिकाणी होतं। आज मुलं वर्गात जाऊ शकतील की नाही अशी शक्यता होती, मात्र केज नगर पंचायतने आता ही नाली खोलून घेतल्यामुळं आता ही समस्या दूर होण्यासाठी मदत झालेली आहे। एकूणच आज जर आपण बघितलं तर केज नगर पंचायतनं कानडी रोडच्या दोन्ही बाजूच्या नाल्या खोलून आणि विस्तीर्ण करण्याचं काम जे हाती घेतलेलं आहे ते नक्कीच एक चांगलं काम आहे असं म्हणावं लागेल। पाहूयात पुढील बातमी। कानडी माळी येथील महाराष्ट्राच्या आध्यात्मिक विश्वात विविध संतांनी मोठे योगदान दिले आहे। यामध्ये संत सावतामाळी यांचे नावही अग्रक्रमाने घ्यावे लागेल।
संत सावतामळे यांच्या विचार व कार्याला समर्पित असणाऱ्या कानडी माळी येथील ग्रामस्थांनी त्यांचे भव्य मंदिर उभारले आहे. या मंदिरात मूर्ती स्थापना व कलश आरोहण कार्यक्रम लवकरच पार पडणार असून यासाठी गुरुवारपासून सप्ताहाला सुरुवात झाली असून या गावच्या युवकांनी गुरुवारी संत सावतामळे यांचे जन्मगाव अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर येथून मशाल ज्योत आणली आहे. विशेष म्हणजे या मंदिराचा कलश या गावच्या माहेरवासिनींनी अर्पण केला आहे. पाहुयात याची काही क्षणचित्रे. अध्यात्मामध्ये संतांची मोठी कामगिरी आहे आणि बहुजनांचे संत म्हणून ओळखले जाणारे सावता माळी यांची यांचं भव्य असं मंदिर कानडी माळी इथं होऊ लागलेले. विशेष म्हणजे या मंदिराचं बांधकाम पूर्णत्वाकडे आहे. त्यासाठी आपण बघताय ज्योत आज घेऊन हे युवक आरण माढा तालुका जिल्हा सोलापूर हे जे सावतामाळी या महान संतांचं जे गाव आहे या गावातून ही ज्योत घेऊन हे सर्व युवक ग्रामस्थ आज कानडी माळी इथं जाऊ लागले. आज ही ज्योत कानडी माळी इथं जाणार आहे आणि आपण बघताय मोठ्या संख्येनं युवक आणि नागरिक या ज्योतीमध्ये सहभागी झालेले. अशा प्रकारे एक मंदिर जिथे सावतामाळी महाराजांचं मंदिर कानडी माळी इथं होत आहे आणि या मंदिरासाठी कळस बसवण्याचं कामही होणार आहे. विशेष म्हणजे कळस बसवण्यासाठी या गावच्या जेवढ्या कन्या बाहेरगावी आहेत या सर्व कन्यांनी या कळसाचा खर्च उचललेला आहे. त्यांच्या वतीनं हा कळस बसवण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील आरण हे गाव तिथून प्रत्यक्ष चालत येऊन या युवकांनी ही ज्योत घेऊन आलेली आहेत. एक अस्मिता आहे या ज्योतीमध्ये आणि या ज्योत आज आता काही वेळामध्ये सकाळचे जवळजवळ आपण बघताय 9 वाजत आलेले आहेत. आता 9 वाजेच्या आसपास ही ज्योत 9:15-9:30 पर्यंत कानडी माळी या गावात पोहोचते आणि त्यानंतर ही ज्योत घेऊन त्या मंदिरामध्ये जिथं सावतामाळी महाराजांचं मंदिर भव्य दिव्य असं मंदिर कानडी माळी इथं होऊ लागलेलं आहे. एक श्रद्धास्थान आहे बहुजन समाजाचं हे पूर्ण करणार आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला म्हटल्याप्रमाणे याचा कळस जो आहे या गावच्या जेवढ्या कन्या बाहेरगावी आजपर्यंत आहेत त्या कन्यांच्या वतीनं 22 तारखेला येत्या 22 जुलै रोजी हा कळस बसवण्यात येणार आहे अशी माहिती ग्रामस्थांनी या ठिकाणी दिली. तर आजपासून या ठिकाणी सप्ताहाचंही आयोजन गावकऱ्यांनी केलेलं आहे आणि त्यानंतर हा कळस बसवण्याचा कार्यक्रमही या ठिकाणी पार पडणार. पावसाची मोठ्या विसाव्यानंतर केज व धारू तालुक्यात गुरुवारी दुसऱ्या दिवशीही दुपारनंतर अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकरी वर्गात समाधानाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे. Thank you.
आता बातमी धारूर येथील शेतकरी यलगार सभेची. शेतकऱ्याच्या विविध मागण्यांच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी विविध शेतकरी संघटनांनी यलगार सभा आज धारूर येथे पार पडली आहे. या सभेमध्ये शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील, सुकाणू समितीचे निमंत्रक डॉक्टर अजित नवले, कॉम्रेड अशोक ढवळे, आमदार बच्चू कडू, करण गायकर, गणेश जगताप, कैलास खांडभाले, सुशीला ताई मोराळे, कालिदास आपेट, राजेभाऊ देशमुख, दत्ता डाके, मोहन जाधव, जनार्दन तुपे, गंगाभीषण थावरे, मोहन लांब, बबरुआन पोटभरे व भाई मोहन गुंड यांच्यासह अनेक नेते 4000 शेतकऱ्यांसह उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या 7-12 कोरा झाल्याशिवाय आंदोलन स्थगिती होणार नाही असा इशारा शेतकरी संघटनांनी या सभेत यलगार सभेत दिला आहे. आणि या बातमीबरोबरच आमचं आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच चॅनलवर याच वेळी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घेऊन. आपण पाहत रहा S7 News, आपल्या घरचं हक्काचं एक परिपूर्ण TV चॅनल. पाहत रहा S7 News. तोपर्यंत नमस्कार.